नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी अतिशय महत्त्वपूर्ण बनवला आहे. जो व्हिडिओ नक्कीच तुमच्या शेअर मार्केटच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम करेल व तुम्हाला एक नवीन स्किल जे आहे ते शेअर मार्केटचं काय करता येईल ह्याच्या माध्यमातून शिकता येईल. तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात की फिबोनाची रिट्रेसमेंट ही कन्सेप्ट काय आहे आणि ह्याच्या साह्याने आपण ट्रेडिंग कशा पद्धतीने घेऊ शकतो, किंवा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग घ्यायचं असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीचं जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी फिबोनाची रिट्रेसमेंट ही एक महत्वाचं टूल्स आहे आणि त्याचा वापर कसं करायचा हे आपण लाईव्ह काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी तुम्हाला फिबोनाची रिट्रेसमेंटची कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण कसं ट्रेडिंग करू शकतो हे काय करणार आहे मी सगळं तुम्हाला सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विशेषतः फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल जे आहेत हे काय आहे नेमकं, तर त्याच्या नावामध्ये जर बघितलं तर रिट्रेसमेंट, रिट्रेस काय म्हणतंय, रिट्रेस म्हणजे एक अशी लेवल जी आहे ती काय केली जाते, रिटेस्ट करण्याचं काम जे आहे त्या फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो आहे तो हॉरिझॉन्टल लाईनच्या साह्याने आपल्याला काय करता येतो, तिथं आयडेंटिफाय करता येतो आणि त्याच्या साह्यानं त्या स्टॉकचा सपोर्ट कुठं आहे, रेझिस्टन्स कुठं आहे, कुठं मला एंट्री घ्यायची आणि कुठून मला एक्झिट करायचं आहे त्या स्टॉक म्हणजे ह्याची कल्पना घेण्यासाठी किंवा आयडिया आयडेंटिफाय करण्यासाठी काय केलं जातं, हे फिबोनाची रिट्रेसमेंटचं टेक्निक्स वापरतं. विशेषतः फिबोनाची रिट्रेसमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या लेवल्स आहेत हे आपण पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या लेवल्स काय आहेत तर रिट्रेसमेंटच्या लेवल्स असतात. एखादा स्टॉक एका विशिष्ट उंचीवर गेला, तिथून जर डाऊन साईडला येणार असेल तर तो कुठंपर्यंत रिट्रेस होऊ शकतो, किंवा एखादा स्टॉक खाली पडत असेल तर तो महागारी कुठंपर्यंत रिट्रेस होऊ शकतो, याचा एक स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला काय असणं गरजेचं आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 23.6% रिट्रेसमेंट आहे, 38.2% रिट्रेसमेंट आहे, 61.8% रिट्रेसमेंट आहे आणि त्याचबरोबर 78.6% रिट्रेसमेंट आहे. विशेषतः कॉमनली जर विचारात घेतलं तर ह्याच्यातलं कुठलं रिट्रेसमेंट सर्वात जास्त युज केलं जातं स्टॉक मार्केटमध्ये किंवा विशिष्ट स्टॉकच्या संदर्भात, तर त्यामध्ये साधारणतः 23%, 38%, 50%, 61% आणि 78% रिट्रेसमेंट जे आहे ते काय केलं जातं, वापरलं जातं. मग हे वापरत असताना नेमकं कसं वापरलं जातं, ह्याच्यामध्ये काय केलं जातं नेमकं, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा काही हाय आणि लो जे आहे ते जोडले जातात. म्हणजे एक हाय आणि लो जो आहे तो काय करायचा, तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. तो जर जोडून घेतला तर तुम्हाला त्याचं असे कुठले सिग्निफिकंट पॉईंट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला रिट्रेसमेंटची ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते हे सापडतं किंवा आपल्याला कळतं लक्षात. अशा विशेषतः फिबोनाची रिट्रेसमेंट जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये काही नंबरचा सिक्वेन्स आहे आणि हा नंबरचा सिक्वेन्स जर बघितला तर तो इतका इंटरेस्टिंग आहे, खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग. आता उदाहरणार्थ तुम्ही जर इथं स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला एक बाब दिसत असेल. काय दिसतं या ठिकाणी, ही सुरुवात जी होते ती कुठून होते, झिरो पासून होते. 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13 असेल, 21 असेल, 34 असेल, 55 असेल, किंवा ह्या पद्धतीनं हे आकडे जे आहेत ते 610 पर्यंत किंवा 610 पर्यंत किंवा पुढे अनलिमिटेड हे आकडे जे आहेत ते तुम्ही काय करू शकता, ऍड करू शकता. मग आता हे जे तुमच्या समोर मी 0 ते 610 पर्यंत जे आकडे घेतलेत हे काय आहेत नेमकं, पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. ह्याच्यामध्ये नेमका एक सिक्वेन्स आहे. विशेषतः तुमचा स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्सचा अभ्यास असेल किंवा तुम्हाला रिझनिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर हे लगेच तुम्ही शोधून काढाल नेमकं ह्याच्यामध्ये काय केलंय. ह्याच्यामध्ये काय केलंय तर पहिल्या दोन संख्याची बेरीज करून तिसरा अंक तयार केलाय. त्याची सुरुवात कशापासून होते, 0 पासून होते, लक्षात असू द्या. कशापासून होते सुरुवात, 0 पासून होते. 0 + 1 = 1 बरोबर आहे. 1 आणि 1, 1 + 1 काय येतं, 2 येते लक्षात. 1 + 2 = 3, 3 + 2 = 5, 5 + 3 = 8 आलं लक्षात. ह्या पद्धतीनं काय केलेत, पाठीमागच्या दोन आकड्यांची बेरीज करून पुढचा आकडा घेतलेला आहे लक्षात असू द्या. म्हणजेच विचारात घेत झालं तर 233 + 333 = 610 लक्षात असू. म्हणजे हे फिबोनाचीचा सिक्वेन्स आहे आणि ह्या फिबोनाचीच्या सिक्वेन्स मध्ये एक रेशो आहे आणि तो रेशो खूप अमेझिंग आहे लक्षात असतो. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर तुम्हाला अजून एक या ठिकाणी गोष्ट लक्षात येईल. काय गोष्ट लक्षात येईल, की बाबा 233 मधून जर तुम्ही 144 वजा केलं तर तुम्हाला 89 हा आकडा मिळेल. काय मिळेल या ठिकाणी, 233 मधून जर 144 वजा केलं तर तुम्हाला 89 आकडा मिळतो लक्षात. त्याच पद्धतीनं तुम्ही जर 144 जे आहे या ठिकाणी तुम्हाला जे दिसतं 144 मधून परत जर तुम्ही 89 वजा केलं तर तुम्हाला जो आकडा मिळतो तो 55 मिळतो. त्याच पद्धतीने तुम्ही
89 - 55 केलं तर तुम्हाला 34 आकडा मिळतो लक्षात. म्हणजे ह्याचा जर रेशो काढला तर तो रेशो किती येतोय, 1.618 चा रेशो येतो लक्षात असल्या. आणि हा रेशो जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याच्यावरतीच पूर्ण फिबोनाची रिट्रेसमेंटचं तत्व जे आहे ते चालतं. ते कशा पद्धतीने चालतं हे काय करायचं आपल्याला बघायचं आहे किंवा ते समजून घ्यायचं आहे लक्षात. त्या विशेषतः जर बघितलं तुम्ही या ठिकाणी, तर या ठिकाणी हे फिबोनाचीच्या जे मी लेवल सांगितले होते 0 ते 1, 2, 3 असेल, 5 असेल, 8 असेल, 13 असेल, 21, 34, 55, 89, 144, 233 असेल, 377 असेल किंवा 610 असेल. ओके, तर नेक्स्ट काय करायचं, तुम्ही जर ह्याचं डिव्हायडेशन केलं काही नंबरचं, त्याचा जो रेशो येतो हा रेशो जो आहे तो त्याला गोल्डन रेशो असं म्हटलं जातं फिबोनाचीच्या भाषेमध्ये. 1.618% हा एक रेशो येतो, ह्याला गोल्डन रेशो असं म्हटलं तर. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं ते बघा तुम्ही पहिल्यांदा, म्हणजे हे लगेच तुमच्या लक्षात येईल. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर या ठिकाणी शेवटचे जे दोन आकडे आहेत, कुठले दोन आकडे, 377 आणि 610, या ठिकाणी जर तुम्ही 610/377 केलं तर त्याचं अँसर जे येते ते 1.618% येते, किंवा जो रेशो येतोय लक्षात असतो. त्याच पद्धतीनं जर तुम्ही परत 377/233 ह्या दोन आकड्यांचा जर भागाकार केला तुम्ही, तर तुम्हाला काय लक्षात येईल, त्याचं पण आन्सर सेम 1.618% येईल. त्याच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस त्याच्या अगोदरच्या दोन आकड्यांचा विचार कराल, म्हणजे 233/144 केलं तर त्याचं पण आन्सर काय असेल, सेम तेच असेल. म्हणजे हा 1.618 हे जे आहे हा एक गोल्डन रेशो आहे स्टॉक मार्केटमध्ये लक्षात असू द्या. आणि तुम्ही हा गोल्डन रेशोच्या साह्यानं खूप चांगल्या पद्धतीनं काय करू शकता, ट्रेडिंग करू शकता, किंवा रिट्रेसमेंट जे आहे ते स्टॉकचं काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. आणि त्याच्यानुसार तुम्हाला एखाद्या स्टॉकचा ट्रेंड रिव्हर्सल झाला आहे का, किंवा मला त्या स्टॉकमध्ये एक्झॅक्ट कुठून एंट्री घ्यायचं, हा पॉईंट आपल्याला काय होतो त्या ठिकाणी सापडतो. विशेषतः स्टॉकच्या संदर्भात जर फिबोनाची रिट्रेसमेंट यूज करायचं झालं तर ह्याच्यासाठी कुठलं कुठलं रिट्रेसमेंट यूज केलं जातं प्रामुख्यानं जर बघितलं जातं तर बेस्ट रिट्रेसमेंट जे आहे ते 61.8 मांडलं, 61.8 रिट्रेसमेंट जे आहे ते बेस्ट मांडलं जातं लक्षात असू द्या. किंवा जे मग मी तुम्हाला सांगितलं होतं की गोल्डन रूल्स किंवा गोल्डन पॉईंट जो आहे तो कुठं आहे, 6.18 जे आहे तिथे येतं, किंवा 61.8 येतं लक्षात. त्यानंतर 38.2 आहे आणि त्यानंतर 23% आहे लक्षात. या ठिकाणाहून जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये कुठल्याही जर एंट्री घेतली तर शुअरली तुम्हाला खूप चांगला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो भेटू शकतो. मग हे कशा पद्धतीने आपण वापरू शकतो फिबोनाची रिट्रेसमेंट, मी प्रत्यक्षात तुम्हाला काय करतो या ठिकाणी एक उदाहरण दाखवतो. विशेषतः हा तुमच्या समोर जो स्टॉक मी उभा केला घेतला आहे किंवा जो चार्ट मी दाखवत आहे हा कशाचा स्टॉक आहे, मुथूट फायनान्सचा स्टॉक आहे लक्षात होते. हा कशाचा स्टॉक आहे, मुथूट फायनान्सच्या स्टॉक मध्ये काय करायचं आपल्याला, फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे ते चेक करायचं. मग हे फिबोनाची रिट्रेसमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा एक लो आणि एक हाय जो आहे तो मार्क करावा लागेल. इथं काय, ह्या स्टॉकचा एक लो आहे पाठीमागच्या काही दिवसाचा आणि या ठिकाणी काय त्या स्टॉकचा हाय आहे लक्षात असू द्या. हे जर मी दोन्ही जोडून घेतले फिबोनाची रिट्रेसमेंटच्या सहाय्यानं, तर ह्या स्टॉकमध्ये मला जर परत एंट्री घ्यायची असेल बायसाठी, तर मी ही एंट्री नेमकं कुठल्या पॉईंटवर घेतली पाहिजे, जिथं मला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो फेवरेबल असला पाहिजे किंवा मला तो बेनिफिट देणार असला पाहिजे लक्षात असू द्या. त्यासाठी काय करायचंय, मला फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे ते चेक करून बघायचं की त्याच्या सहाय्यानं मी कसं ट्रेडिंग करू शकतो. तर मी जस्ट तुम्हाला काय करतो या ठिकाणी, हे फिबोनाची रिट्रेसमेंटसाठी त्याचा इंडिकेटर वरती घेऊन जातो, फिबोनाची रिट्रेसमेंटच्या इंडिकेटर वरती. तर या ठिकाणी काय, फिबोनाची रिट्रेसमेंटचा इंडिकेटर आहे काय, फिबोनाची रिट्रेसमेंट. जस्ट ह्याला मी क्लिक करतो, इथं लो आहे, या लो वरून हाय पर्यंत काय करतो, ह्याला जोडून घेतो. मी काय केलं या ठिकाणी, लो पासून हाय पर्यंत ह्याला सगळं जोडून घेतलं आणि त्यानंतर मला काही लेवल जे आहेत त्या काय झाल्या या ठिकाणी प्राप्त झाल्या लक्षात. आता उदाहरणार्थ मगाचे मी सांगितलं, विशेषतः स्टॉकच्या संदर्भात जर फिबोनाची रिट्रेसमेंट यूज करायचं असेल तर तुम्ही 23%, 38% किंवा 61% फिबोनाची रिट्रेसमेंट जर असेल तर ते बेस्ट मानलं जातं. म्हणजे 61%ला जर तुम्हाला एखादा स्टॉक सापडत असेल, तिथं जर तुम्ही एंट्री घेतली त्या स्टॉकमध्ये, तर ही एंट्री तुम्हाला बेस्ट असते लक्षात असते. इथं जर बघितलं तर हा 61% रिट्रेसमेंट जे आहे ते या ठिकाणी होते. सध्या जो स्टॉक जर बघितला हा मुथूट फायनान्सचा, तर तो कुठं रिट्रेस होतोय, साधारणतः जर बघितलं तर या ठिकाणी 38.2% रिट्रेस होतोय. म्हणजे विशेषतः जर बघायचं झालं तर या ठिकाणी एकच मिनिट, हा तर विशेषतः जर बघायचं झालं तर या ठिकाणी हा स्टॉक जो इथं रिट्रेस होतोय तो कुठं रिट्रेस होतोय, तर इथं क्लिअरली तुम्हाला दिसून येईल, साधारणतः
38% जो आहे तो हा स्टॉक रिट्रेस होतोय. म्हणजे ही लेवल जर बघितली तर कुठली लेवल आहे, एक्झॅक्ट 38% रिट्रेस होतोय लक्षात. म्हणजे हा स्टॉक जर अप साईडला गेला तर कुठं घेऊ शकतोय रिट्रेस होऊन, तर साधारणतः पहिलं रिट्रेसमेंट जे आहे ते 23% होईल आणि तिथून स्टॉक जो आहे तो वरती. किंवा डाऊन साईडला जर हा स्टॉक निघाला तर ह्या स्टॉकला सपोर्ट कुठं कुठं भेटणार आहे, तर पहिला सपोर्ट जो आहे तो 50% भेटेल. आणि स्टॉक जर 50%च्या खाली गेला तर किंवा 61%च्या खाली जर हा स्टॉक गेला या ठिकाणी, तर ह्या स्टॉकमध्ये ट्रेंड रिव्हर्सल झाला असं आपल्याला तिथं सांगता येतं लक्षात असल्या. म्हणजे तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये जर बाईंग करायचं असेल तर तुम्ही बेस्ट बाईंग किंवा एंट्री कुठून घेऊ शकता स्विंग ट्रेडिंग साठी, तर 38% असेल, 50% असेल किंवा 61% फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे त्या ठिकाणाहून जर एंट्री घेतली तर तुम्हाला तो तिथं मिळणारा सपोर्ट जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो लक्षात असल्या. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, फिबोनाची रिट्रेसमेंटचं तत्व जे आहे ते वापरू शकता. म्हणजे हे कसं वापरायचं आहे तर साधं सिम्पल आहे लक्षात होत्या, खूप म्हणजे खूप सिम्पल आहे. काय करायचं आहे तुम्हाला, साधं सिम्पल फिबोनाची वरती क्लिक करायचं आहे आणि त्याचा लो आणि हाय काय करायचं आहे तुम्हाला जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ज्या लेवल्स येतील त्या लेवलवरती काय करायचं आहे ट्रेडिंग करायचं आहे. जिथं माझा माउंस किंवा कर्सर आहे त्या ठिकाणी काय, तर फिबोनाची रिट्रेसमेंटचं 38% रिट्रेसमेंट जो आहे तो हा स्टॉक सध्या काय होतो या ठिकाणी करतोय. रिट्रेसमेंट म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा तुम्ही काय करा समजून घेऊया आपण. मी तुम्हाला एक थोडक्यात एक उदाहरण सांगतो. विशेषतः तुम्हाला क्रिकेट माहित असेल, क्रिकेटमध्ये काय केला जातो, चेंडू असतो किंवा बॉल असतो लक्षात. हा बॉल ज्या वेळेला आदळला जातो हा काय होतो, आदळल्यानंतर इथून या ठिकाणी जंप होईल, जमिनीवर आदळेल, परत जमिनीवरून वरती जाईल लक्षात, परत काय होईल वरती जाईल, परत वरती जाईल आणि परत जाऊन काय होईल एका ठिकाणी स्थिर होईल लक्षात. म्हणजे तो काय करणार आहे, एका विशिष्ट लेवलला त्या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे आणि हा सपोर्ट घेऊन एका ठिकाणी स्थिरावणार आहे. हे डाऊन ट्रेंडला झालं, त्याच पद्धतीनं अप ट्रेंडला जर बघायचं झालं तर एखादा स्टॉक काय करेल, या पद्धतीनं सातत्यानं काय होईल त्या ठिकाणी वरती जाईल लक्षात. म्हणजे एका विशिष्ट लेवलला तो त्या ठिकाणी सपोर्ट घेईल आणि परत होईल, सपोर्ट घेईल आणि परत काय होईल त्या ठिकाणी वरती जाईल लक्षात असतं. म्हणजे हे रिट्रेसमेंट जे आहे ते एखाद्या स्टॉकचं हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठलाही स्टॉक जो आहे तो पडत असताना कधीही डाऊन साईडला पडत नसतो किंवा कधीही अप साईडला जात नसतो. तो खाली जायचा असेल तर सातत्यानं रिव्हर्स मारतो, म्हणजे रिट्रेस होत असतो. मागची मागच्या लेवल काय करत असतो, टेस्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला फिबोनाची रिट्रेसमेंट असं म्हटलं जातं. खूप मोठ्या प्रमाणात हे टेक्निक जे आहे ते काय केलं जातं, स्टॉक मार्केटमध्ये वापरलं जातं सातत्यानं लक्षात असतं. आणि हे टेक्निक वापरून तुम्ही तुमचं इंट्राडे ट्रेडिंग असेल किंवा स्विंग ट्रेडिंग काय करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. विशेषतः मला सांगायला आवडेल की मराठी भाषेतला हा पहिला व्हिडिओ जो आहे तो मी काय केला, फिबोनाची रिट्रेसमेंट वरती बनवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी डिमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. ते डिमॅट अकाउंट कसं उघडायचं त्याचं मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्याच्या साहाय्याने तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा. त्याचबरोबर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस असेल, फंडामेंटल अनालिसिस असेल, बेसिक असेल किंवा प्राइस ऍक्शन असेल किंवा टेक्निकल इंडिकेटर्स असतील किंवा सर्व स्टॉक मार्केटची जर माहिती हवी असेल तर त्यासाठी आम्ही ऑनलाइन कोर्स लॉन्च केला. त्या कोर्सचे डिटेल्स उत्कन मी काय केले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत, त्याच्या साहाय्याने तुम्ही माझ्याशी काय करू शकता, संपर्क करू शकता. धन्यवाद, थँक्यू.